आज आपण एका शाळेत देणगी स्वरूपात 25,250 रुपये रक्कम प्राप्त झाली. ती रक्कम शाळेतील 25 होतकरू विद्यार्थ्यांना समान वाटली तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती रक्कम मिळेल हे उदाहरण सोडवू. 25,250 भागिले 25, 25 एके 25, बाकी उरते 0. वरून घेऊया 2. 25 ने 2 ला भाग जात नाही म्हणून भाग जातोय 0 चा. भाग गेला 0 चा, बाकी उरली 2. वरून घेऊया 5. संख्या तयार झाली 25. 25 ने 25 ला भाग देऊ. 25 एके 25, वजाबाकी केली, बाकी उरेल 0. वरून घेऊ 2, 0. 0 ला भाग जात नाही म्हणून भाग जातोय इथं या ठिकाणी 0 चा. या ठिकाणी भाग जर आलाय 1010 आणि बाकी उरली 0.